शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागानं गोठवले आहेत, मात्र यावरून अनेक आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत. पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. दोन हजार बावीस मध्ये आधी ईडीचा ससेमिरा, नंतर शिवसेनेमध्ये फूट, फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश आणि दीड वर्षानंतर पुन्हा एकदा आयकरची नोटीस. शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं नोटीस बजावून कारवाई केली आहे. गवळींच्या संस्थांचे बँक खाते आयकर विभागानं गोठवले आहेत, त्यामुळे भावना गवळींसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. खासदार गवळींची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. या संदर्भातच 29 डिसेंबरला आयकर विभागानं गवळींना नोटीस पाठवली होती. 5 जानेवारी पर्यंत याबाबत गवळींना आयकर विभागात हजर राहून बाजू मांडायला सांगितलं देखील, मात्र गवळी स्वतः हजर न राहता प्रतिनिधीला पाठवून त्यांनी नोटीसला उत्तर दिलं, पण त्यावर समाधान न झाल्यामुळं आयकर विभागानं गवळींच्या संस्थेची खाती गोठवली आहे. जेव्हा भावना गवळी अखंड शिवसेनेत होत्या तेव्हा भाजपनं भावना गवळींमागे आरोपांचा ससेमिरा लावला होता. गवळी लवकरच तुरुंगात दिसतील असा इशाराच भाजप नेते देत होते. भावना गवळीला पण आता अनिल देशमुखचा शेजारी आर्थर रोड मध्ये बुकिंग करावं लागणार. 25 कोटी रुपये एक पॉलिटिशियन कॅश विथड्रॉ करतात आणि शरद पवार सांगतात की ईडी का चौकशी करते. भावना गवळीचा विरोधात सीबीआय मध्ये आता एफआयआर होणार, म्हणून भावना गवळीची ताबडतोब अटक करावी. किती काळ अशी पळापळ करणार आहेत, कोडगेपणा म्हणतात ना, असं कोडगेपणा झालेला. मात्र नंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह भाजपसोबत सत्तेत गेले, तेव्हापासून दीड वर्ष गवळींवरच्या आरोपांबाबत फारसे आरोप झाले नाही. मात्र दीड वर्षानंतर पुन्हा एकदा आयकर विभागानं ही नोटीस बजावली आहे. दरम्यान मिळालेली नोटीस वैयक्तिक नाही, मात्र ती माध्यमांमध्ये लीक कशी झाली, माझी प्रतिमा खराब करण्याचा हा डाव आहे का, अशी शंका भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. तर गवळींना यंदा मतदारसंघात विरोध आहे. भाजपला देखील त्या उमेदवार म्हणून पसंत नसल्यानंच त्यांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागल्याचा दावा ठाकरे गटाच्या सुनील महाराज यांनी केलाय. ही नोटीस माझी वैयक्तिक नोटीस नसून त्यावेळेला झालेल्या या प्रकरणाची ती नोटीस आहे, परंतु आज रोजी ज्या पद्धतीने त्याला दाखवल्या जाते आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हेसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं. ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे. तर माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचा असू शकते हे षडयंत्र आहे. मला असं वाटतं की भावना गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं. खूप मोठा भाऊ आहे तो, कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं. हा जो टायमिंग सेट केलेला आहे बीजेपीनी आणि शिंदे साहेबांच्या सेनेनी, हा जो टायमिंग सेट केलेला आहे यावरून हे सिद्ध होते की यावेळेला बीजेपी आणि शिंदे सेना भावनाताईवर नाराज आहे. कदाचित त्यांना तिकीट मिळणार नाही. आणि माझा दावा तर हा 6 महिन्यापासून आहे. आणि या दाव्यामध्ये मला जर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवून तिकीट दिली आणि मी उमेदवार म्हणून निश्चित झालो तर जनतेच्या विश्वासावर मी निश्चित या वेळेला विजयी होणार आहे. विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, यवतमाळ, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.